गावगाडा चालवताना सरपंचांना भेडसवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं सरपंचांनी लोकसहभागातून गाव विकासाच्या दृष्टीनं समृद्ध करावं अशी सूचना त्यांनी केली सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार मुश्रीफ यांना निवेदन देऊन चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज कोल्हापुरात भेट घेतली मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची नेमणूक करावी ग्रामपंचायतीचं कामकाज करताना सरपंचावर हल्ला झाल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली संबंधितांवर गुन्हा दाखल करावा कामानिमित्त मुंबईत आल्यानंतर होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईमध्ये सरपंच भवन उभारावं या प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचं वीज बिल आणि गावठाणातील विद्युत खांब उभारण्याचा खर्च राज्य शासनानं करावा चौदाव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी आणि त्यावरील व्याज शासनानं परत द्यावं अशा मागण्या सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या परत घेतलेला वित्त आयोगाचा निधी आणि त्याचं व्याज ग्रामपंचायतींना परत देण्यासाठी पाठपुरावा करू तसंच पंचवार्षिक मुदत संपलेल्या राज्यातील तेरा हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिलं